राजकीय पटलावरचे फासे फिरणार, अजित पवारांनंतर शरद पवारही भाजपला पाठिंबा देणार. येत्या 15 दिवसात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठा भूकंप येणार. इंडिया आघाडीची मोट बांधणारे शरद पवारच इंडियाच्या जहाजाला पहिलं छिद्र पाडणार. यंदाचा गणराया भाजपच्या नेत्यांच्या नवसाला पावणार. या सगळ्या प्रश्नांना कारण ठरलंय आमदार रवी राणांचं वक्तव्य. रवी राणा यांनी शरद पवारांबाबत एक खळबळजनक दावा केलाय. रवी राणा काय म्हणाले तुम्हीच ऐका. ज्याप्रमाणे गणपती बाप्पाला 8 दिवसाआधी गणपती बाप्पा लालबाग राजाला जेव्हा मी प्रार्थना करायला गेलो, दर्शन करायला गेलो, तेव्हा एकच मागितलं की देशामध्ये मोदीजींचं जे काम आहे ते बघून अजित पवार साहेबांनी त्या ठिकाणी राज्यामध्ये ते सामील झाले. केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी मोदीजींना बघून सपोर्ट केला राज्याच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी. त्याच पद्धतीनं आदरणीय शरद पवार साहेब, त्यांनीसुद्धा मोदीजींच्या विकासाला पाहून, मोदीजींच्या कामाला पाहून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. त्यांनी सरकारसमोर सामील झालं पाहिजे आणि राज्य आणि केंद्रामध्ये सपोर्ट केला पाहिजे आदरणीय पवारसाहेबांनी. अशा प्रकारचं मी लालबागच्या राजाला प्रार्थना केली, साखरे टाकले आणि 10 दिवस अनेक सार्वजनिक मंडळ, घरगुती मंडळामध्ये जिथे गेलो त्या त्या ठिकाणी देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी एकच प्रार्थना केली की पवारसाहेबांनी मोदीजींना सपोर्ट केला पाहिजे, साथ दिली पाहिजे आणि हा चमत्कार मला विश्वास आहे येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये दिसेल आणि मजबूत मोदीजींची केंद्रामध्ये सरकार आणि राज्यामध्ये सरकार तुम्हाला शरद पवार साहेबांच्या पाठिंब्याने दिसेल. सध्याच्या राजकीय घडामोडी होत्या यामध्ये असं बोललं जाते की अजित पवार जे नव्याने सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना लवकरच मुख्यमंत्री बनवलं जाईल, यामध्ये तुम्हाला काय सध्याचं वाटते? मी पण तुमच्या माध्यमातून अनेक चर्चा ऐकलेल्या आहे आणि मला असं वाटते राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, ते उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार साहेब विरोधी पक्षनेता होते, ते अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदे नगरविकास मंत्री होते, ते मुख्यमंत्री झाले. तर राजकारणामध्ये कुठली गोष्ट शक्य आहे? जर 15 दिवसामध्ये पवारसाहेब जर मोदी सरकारसोबत आले तर ते अशक्य नाही आहे, शक्य आहे. शरद पवारांनी भाजपला पाठिंबा द्यावा अशी रवी राणांनी प्रार्थना केली आणि हा चमत्कार येणाऱ्या 15 दिवसातच घडेल असा त्यांनी विश्वासही व्यक्त केला. आता हा विश्वास गणरायाला प्रार्थना केली म्हणून आलाय की पडद्यामागे नेमक्या काही वेगळ्याच हालचाली घडतायत हे येणाऱ्या 15 दिवसात लवकरच कळेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.